हॅलो डिअर स्टुडंट्स, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपला ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला होता लास्ट टाईमच. ह्यातला काही पार्ट एक्सरसाइजमधला डिस्कशनचा राहिलेला होता. आपण ॲक्च्युली बोर्डवरती डिस्कस केलेलं होतं, परंतु त्या थिअरीच्या क्वेश्चनचे प्रॉपर आन्सर्स तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये कसे लिहिले पाहिजेत, ह्याचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, ह्याच्यावरती आज थोडासा आपण भर देणार आहोत. आणि त्या दृष्टीनं आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे एक्सरसाइजचे आपण दोन भागांमध्ये डिस्ट्रीब्युशन करूयात. त्यातला आज आपण डिस्कस करूयात त्या एक्सरसाइजमधले थिओरॉटिकल क्वेश्चन्स, आणि नंतर जो तुमचे न्यूमरिकल्स आहेत एक्सरसाइजमधले ते आपण मग बोर्डवरती सॉल्व्ह करून घेऊयात, सो दॅट तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, आता पहिला जो प्रश्न आहे तुमच्या एक्सरसाइजमधला की स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रीराईट देम पुटिंग द कनेक्टेड आयटम इन अ सिंगल रो. अशा प्रकारचे जेव्हा मॅच द पेअर कॉल टाईपचे क्वेश्चन्स असतात, त्याचे आन्सर्स लिहिताना बरेचदा मुलं तुम्ही काय करता, तर असे 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 जोड्या जुळवता. परंतु तसं न करता तुम्हाला हेच तीन कॉलम्स पुन्हा एकदा ड्रॉ करायच्यात ह्या पद्धतीनं, आणि मग प्रॉपर तुमचे जो फर्स्ट कॉलममध्ये जे काही आहेत तर त्याच्या अकॉर्डिंगली आन्सर सेकंड आणि थर्ड कॉलममध्ये लिहायचे आहेत. जसं की मास आहे, मासचं आन्सर म्हणजे मास हे आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, हे साधारण सगळे युनिट्स आहेत प्रत्येकाचे. सो सेकंड कॉलममध्ये आपण युनिट लिहिलं, मासचं युनिट किलोग्रॅम, वेटचं युनिट न्यूटन, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. त्यानंतर थर्ड कॉलममध्ये आपलं काय आहे की ह्याच्याबद्दल विशेष माहिती, जसं की मास हे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या इनर्शियाचं मेजर आहे. इनर्शिया म्हणजेच आहे त्या स्थितीत राहण्याची वस्तूची टेंडन्सी. मग जेवढं मास जास्त असेल तेवढा त्या ऑब्जेक्टमध्ये असणारा इनर्शिया हा जास्त असतो. त्यानंतर वेट हे सेंटरला, अर्थच्या सेंटरला झिरो असतं. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे हाईटवरती डिपेंड करतं, जितकी हाईट जास्त तितकं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही कमी होत जाते, आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा सगळीकडे युनिव्हर्समध्ये सेम असतो, चेंज होत नाही, ज्याला आपण कॅपिटल जी ह्या लेटरनं इंडिकेट करतो. सो हे झालं तुमच्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. असे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातातच. अल्सो इथं जसं मध्ये विचारलं ना तुम्हाला की ह्याचे युनिट सांगा, म्हणजे मासचं युनिट काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट काय आहे, असे सेपरेटली वन मार्कचे क्वेश्चन्स देखील विचारले जातात. सो त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करताना, चॅप्टरचा अभ्यास करताना युनिट्स चॅप्टरमध्ये जे जे दिलेत ते सगळे एकत्र लिहा, फॉर्म्युली सगळे एकत्र लिहा, आणि मग त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करा. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न, डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट विचारलं आहे, आणि ह्या दोघांच्या व्हॅल्यू अर्थ आणि मार्स ह्या दोन्हीवरती सेम असतील का, आणि त्याचं रिझन. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्हाला 2-3 मार्कांसाठी हा विचारला जातो. तर मास म्हणजे काय म्हणतो, तर कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये असणारं अमाऊंट ऑफ मॅटर, ह्याला आपण मास म्हणतो, राईट. आता हे जे मास आहे ते सगळीकडे सेम असतं, कुठेही गेलं तरी मासचं अमाऊंट हे चेंज होत नाही, आणि हे मास कधीच झिरो असत नाही. हे काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील अबाउट मास. आणि वेट हे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. वेटबद्दल काय सांगणार मग आपण की वेट हे इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट. म्हणजेच जेव्हा आपण अर्थवरचा एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करतो तर तेव्हा त्याचं वेट हे त्या अर्थ त्या ऑब्जेक्टवरती असणारं अर्थच्या अट्रॅक्शनच्या फोर्समुळं असतं. म्हणजेच बघा, आपण बरेचदा म्हणतो ना की अर्थवरती वजन आपलं वेगळं भरतं, चंद्रावरती गेलं तर वजन वेगळं भरेल. मग हा वजनातला फरक हा कशामुळं असतो, तर त्या ऑब्जेक्टवरती अर्थ आणि मून यांनी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट केलेला असतो त्याच्यातल्या फरकामुळं असतं. अर्थचं मास जास्त असतं, सो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त, म्हणून अर्थवरती आपलं वजन जास्त. मूनचं मास अर्थच्या तुलनेत कमी असतं, सो मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू कमी, आणि म्हणून मूनवरती आपलं वजन कमी. ठीक आहे, सो वेट म्हणजे काय आहे, तर इट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट सेल्फ. वेट मात्र हे चेंज होतं फ्रॉम प्लेस टू प्लेस, आणि इट बिकम झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. त्याचं रिझन मी पुढं एक्सप्लेन करणारच आहे की वेटची व्हॅल्यू अर्थच्या सेंटरवरती गेल्यानंतर झिरो का असते ते. मग आता ह्या दोघांची आपल्याला कंपॅरिझन झाली. तुम्हाला पहिल्या प्रश्नात काय सांगितलंय की दोघांच्यामधला डिफरन्स काय, तर आपण आता डिफरन्स सांगितला. मग पुढचा प्रश्न काय विचारलाय, हे दोन्ही सेम असेल का, अर्थ आणि मार्स ह्या दोन प्लॅनेट्सवरती
मास आणि वेटच्या व्हॅल्यूज सेम असतील का? तर जसं आत्ता आपण बघितलं, मास तर सेम असणार आहे, जेवढं अर्थवरती आहे तेवढंच मार्सवरती पण आहे, परंतु वेट जे आहे ते मास आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणजेच ह्यांचं प्रॉडक्ट आहे. आता इथे वेटची जी व्हॅल्यू आहे ती प्लेस टू प्लेस चेंज होत राहते, म्हणून ती अर्थवरती वेगळी आणि मार्सवरती वेगळी असणार. ठीक आहे, हे आन्सर झालं. त्यानंतर डेफिनिशन्स विचारल्यात, व्हॉट आर फ्री फॉल, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप व्हेलॉसिटी आणि सेंट्रिपेटल फोर्स. फ्री फॉल म्हणजे काय? तर एनी ऑब्जेक्ट जेव्हा अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन खाली येत असतो, तेव्हा त्याच्यावरती जो फोर्स किंवा त्याची जी गती असते त्याला म्हणतात फ्री फॉल. त्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एखाद्या ऑब्जेक्टच्या गतीमध्ये वाढ होणं. कशामुळं? तर अर्थच्या ग्रॅव्हिटीच्यामुळं एखाद्या ऑब्जेक्टमध्ये ॲक्सलरेशन प्रोड्यूस होणं, ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ, त्याला म्हणायचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एस्केप व्हेलॉसिटी, इट इज द मिनिमम व्हेलॉसिटी, असं दिले ॲक्च्युली इथे मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी, हे लक्षात ठेवा, इट इज द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी. एखाद्या ऑब्जेक्टला आपण रिलीज केल्यानंतर अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा कुठल्याही प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून बाहेर पडण्यासाठी त्याला जी काही मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी सप्लाय करावी लागते त्याला म्हणायचं एस्केप व्हेलॉसिटी. आणि सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन काय आहे? तर एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो तर तेव्हा त्याच्यावरती त्या सर्क्युलर पाथच्या सेंटरपासून जो फोर्स डायरेक्ट झालेला असतो किंवा जो कंट्रोल करतो त्याची सर्क्युलर मोशन, तो फोर्स म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. त्यानंतर केपलर्स लॉज लिहायच्यात, हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. केपलरचे 3 लॉज सगळ्यांना तोंडपाठच असले पाहिजेत. तुम्ही ह्याच्या आधी कोणतेही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल केपलरचे लॉजवरती कंपल्सरी प्रश्न विचारलेले असतात. सो केपलरचा पहिला लॉ, इट ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. त्यानंतर केपलर सेकंड लॉ काय आहे? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इथं इक्वल एरिया आहे, तर डिस्टन्स नाही. बरेचदा गफलत होते आणि तिथं चुकून आपण डिस्टन्स म्हणतो, पण इट इज नॉट डिस्टन्स, इथे एरिया आहे. आणि थर्ड लॉमध्ये काय सांगितलं? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ, इथं आता असं लिहूयात आपण बघा, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम सन. ठीक आहे, मग ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय लिहू शकता की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब, असं खाली सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता पुढं काय विचारलं? तर न्यूटन इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीनं कशा पद्धतीनं त्यांना अचीव केला? विथ द हेल्प ऑफ केपलर्स लॉज. मग हे लिहायचं ह्याच्यामध्ये की एखादा ऑब्जेक्ट, इमॅजिन करा की सर्क्युलर मोशनमध्ये तो ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे. आता त्याच्यावरती सेंट्रिपेटल फोर्स एफ हा ॲक्ट करणार आहे. तो जो प्लॅनेट असेल किंवा एखादं हा प्लॅनेटच सांगितलं आहे, त्याचा मास एम आहे, तो काहीतरी व्ही एवढ्या व्हिलॉसिटीनं मूव्ह होत आहे. हे सन आहे आणि त्या सनच्या भोवतीनं या पद्धतीनं ते प्लॅनेट ॲक्च्युली इलिप्टिकल पाथमध्ये फिरत असतो. तो हे फिरत असताना आता बघा हां, त्याच्यावरती जो ॲक्ट होणारा फोर्स आहे तोच सेंट्रिपेटल फोर्स देखील असतो, हे लक्षात घ्या. तर जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो तर तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा सेंट्रिपेटल पण आहे. आता या पद्धतीनं सेंट्रिपेटल फोर्सची एक फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा एक होतो. म्हणजे आता पाथ इलिप्टिकल असेल किंवा सर्क्युलर असेल, मूवमेंट तरी त्याच पद्धतीची आहे आणि म्हणून आपण इथं सेंट्रिपेटल फोर्स, म्हणजे आता जसं आपण केपलरच्या लॉजमध्ये बघितले की ह्याला 2 फोकस असतात, मग तुम्ही म्हणाल सेंट्रिपेटल कसा, बट सन हा एक्झॅक्टली सेंटरला जरी नसला तरी प्लॅनेटचा पाथ हा मात्र सर्क्युलरच आहे की नाही? एक्झॅक्टली सर्क्युलर नाही, स्पेरिकल पण नाही, ॲक्च्युली इलिप्टिकल पाथ जसा असतो पण तो एक ओव्हरऑल सर्क्युलर झाला आणि म्हणून त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स, आपण एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असं घेतला. आता जेव्हा सन भोवतीनं फिरत आहे तर त्या पर्टिक्युलर प्लॅनेटनं कव्हर केलेलं डिस्टन्स आपल्याला जर काढायचं असेल, म्हणजे हा प्लॅनेट असेल इथून
कवर करून परत इथंपर्यंत आला त्यानं, ते जे काही त्यानं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, तर ते डिस्टन्स म्हणजे त्याची जी ऑर्बिट आहे तिचा सरकमफरन्स. सरकमफरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr, आणि टाइम पिरियड आहे टी, म्हणजे टी एवढ्या वेळामध्ये हा प्लॅनेट ह्या ए पोझिशनपासून निघून परत गोल फिरून ए पोझिशनलाच आला, एवढा डिस्टन्स मूव्ह करून येण्यासाठी त्याला टी एवढा वेळ लागलेला आहे. म्हणजेच त्याचा मग ह्याच्यावरून आपण, टाइम आपल्याला माहीत आहे, त्यानं कव्हर केलेला डिस्टन्स माहिती आहे, ह्याच्यावरून आपण त्याचा त्या प्लॅनेटचा स्पीड काढू शकतो. दॅट इज व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स आहे 2πr, टाइम आहे टी. आता बघा, आपल्याला हा जो वरचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, या फॉर्म्युल्यामध्ये व्हीच्या जागी आता ही किंमत घालायची आहे. मग काय येईल तिथे बघा, एफ इज इक्वल टू एम तर घेतला, व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजेच 2πr अपॉन टीचा स्क्वेअर आला इथे, राईट. आणि अपॉन हा आर आहे तसाच, हे व्यवस्थित समजून घ्या, इथं किचकट आहे, थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकेल. तर आपण काय केलं, पुन्हा एकदा सांगते, आपल्याला ऑब्जेक्ट जेव्हा कुठलाही प्लॅनेट जेव्हा सूर्याच्या भोवती न फिरत आहे तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा सेंट्रीपेटल आहे. सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता तो प्लॅनेट जेव्हा सूर्याच्या भोवती न फिरतोय तर त्यानं कव्हर केलेला डिस्टन्स हा त्याच्या ऑर्बिटचा सरकमफरन्स आहे, आणि त्याला पूर्ण ते डिस्टन्स कव्हर करायला टी एवढा टाईम लागलाय असं समजूयात. म्हणजे ह्या पॉईंटपासून फिरून परत पुन्हा ह्या पॉईंटपर्यंत यायला त्याला टी एवढा वेळ लागलेला आहे. मग या केसमध्ये त्याची व्हिलॉसिटी आपण काढू शकतो बाय युझिंग फॉर्म्युला व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग आता डिस्टन्स काय आहे तर 2πr, आणि टाईम आपण टी घेतला, म्हणजेच व्हीची व्हॅल्यू आपल्याला 2πr बाय टी मिळाली. आता हा जो वरचा फॉर्म्युला होता आपल्याला एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं, आता व्हीची व्हॅल्यू पुट केली. मग काय येईल, एम आहे व्ही म्हणजेच 2πr अपॉन टीचा स्क्वेअर अपॉन आर. आता हे सिम्प्लिफाय केलं, एफ इज इक्वल टू एम इंटू 2πr अपॉन टीचा स्क्वेअर अपॉन आर असं हे आहे. मग एम परत कॉन्स्टंट बाजूला ठेवलं, आपलं टूचा स्क्वेअर काय झाला, फोर झाला, त्यानंतर पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, अपॉन टीचा स्क्वेअर आणि अपॉन आर, बरोबर. सो आता पुढं काय येईल रे, आता ह्याचा आपण तिरकस गुणाकार केला, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तो न्युमरेटरला येईल, मग काय होईल रे इथे, तर 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर, त्यानंतर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर येईल, ठीक आहे, अपॉन टी स्क्वेअर इंटू आर. मग हे आर गेले, काय उरला, 4m पाय स्क्वेअर आर उरला अपॉन टी स्क्वेअर, ठीक आहे. आणि इकडे आता काय केलं, मग याला आता आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ पर्यंत यायचं आहे, आणि म्हणून आपण ह्या पूर्ण जे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे त्या इक्वेशनला काय केलं, आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आर स्क्वेअरनं मल्टीप्लाय केलं, म्हणजेच आता काय होईल आपलं इक्वेशन, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आपल्याला न्यूटन केपलरचा जो थर्ड लॉ आहे ना त्याच्यापर्यंत यायचं आहे. मग त्याच्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला टी स्क्वेअर आहे, फक्त आर क्यूब नाही आहे ना, मग त्या आर क्यूबपर्यंत पोचायचं होतं म्हणून आपण हा आर स्क्वेअर काय केला, त्या ह्या दोन्हीला मल्टीप्लाय केलं. मग आता ह्यानं मल्टीप्लाय केल्यानंतर काय येईल रे आपल्याला पुढे, तर ऑब्व्हियसली 4m पाय स्क्वेअर आर इंटू आर स्क्वेअर, म्हणजे आर क्यूब आलं अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर, बरोबर. आता बघा, हा केपलरच्या थर्ड लॉ ना आपल्याला काय सांगितलेलं आहे, की टी स्क्वेअर अपॉन किंवा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट असं सांगितलंय ना आपल्याला केपलरच्या थर्ड लॉ मध्ये. आता इथं काय आहे बघा, हा इथं आपल्याला मिळालंय 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, मी हे एका बाजूला घेतलं, आणि हे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर मी एका बाजूला घेतलं. मग केपलरच्या लॉनुसार काय आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, पण इथं काय आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे, म्हणून मी इथं काय केलं बघा, इथे 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू वन अपॉन कॉन्स्टंट
इथं कॉन्स्टंट अपॉन वन म्हणजेच ह्याच्या उलटं केलं की वन अपॉन कॉन्स्टंट असं आलं. आलं का लक्षात इथं काय केलं आपण ते. सो मग मला काय मिळालं इथे, आता ह्यामधल्या इकडच्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत, कोणत्या व्हॅल्यूज, एक मिनिट हां, यातल्या 4m π² ही जी व्हॅल्यूज आहेत ह्या सगळ्या कॉन्स्टंट आहेत इथे, बरोबर की नाही. 4ची व्हॅल्यू तर बदलणार नाही आहे, मास्क बदलणार आहे का, नाही बदलणार. पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, रेडियस जो आहे आता ह्याच्यामधला रेडियस पण कॉन्स्टंट आहे, के पण कॉन्स्टंट आहे, म्हणजेच आता ह्याच्यातले व्हेरिएबल कुठल्या म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या आहेत ते आपण एकत्र लिहूयात. बघा इथे 4m π² अपॉन के ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, राईट. मग व्हेरिएबल काय राहिली ह्याच्यामध्ये, व्हेरिएबल राहिलं एफ इज इक्वल टू 1 upon r² म्हणजेच काय, तर त्याच्यावरती जो सेंट्रिपेटल फोर्स ऍक्ट होतो तो कशावरती डिपेंड करतो, रेडियसच्या स्क्वेअरशी, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे तो. रेडियस वाढली की फोर्स कमी होणार असा त्याचा अर्थ झाला. सो ह्या पद्धतीनं न्यूटननं काय सांगितलं की सेंट्रिपेटल फोर्स हा सर्क्युलर मोशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. अशा पद्धतीनं हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ सांगितला. आता व्हॅल्यू ऑफ जी जर सडनली ट्वाईस झाली तर इट विल बिकम मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोअर. हा एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एक्झामसाठी. आता इथं काय सांगणार, वेट, वेट ऑफ ऑब्जेक्ट जे आहे ते मास आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती डिपेंड करतं. आता जर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ह्याच्यात वाढली तर ऑब्व्हियसली त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स वाढणार. फोर्स वाढला की वेट वाढणार आणि वेट वाढलं की इट विल बिकम मोर डिफिकल्ट टू पुल अलॉंग द फ्लोअर असं सांगायचं इथे. याचं एक्सप्लेनेशन ह्या पद्धतीनं मी इथं प्रॉपरली दिलं आहे, असंच तुम्हीसुद्धा लिहायचं आहे. देन एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरवरती जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू झिरो का आहे. आता ॲज यू नो जीची व्हॅल्यू ही मास आणि रेडियस ह्या दोघांच्यावरती ठरते. इथे ॲक्च्युली स्मॉल जी आहे, स्मॉल जी इज इक्वल टू gm upon r² आता ह्यातला हा जी तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे ही जीची व्हॅल्यू कुणावरती डिपेंड करते, तर अर्थचं मास आणि रेडियस. आता बघा जसं जसं तुम्ही सेंटरकडे जात जाताय तसं तसं अर्थची रेडियसची व्हॅल्यू कमी कमी होणार. ऑल्सो हे बघा, एक जसं की एखाद्या मॅग्नेटच्या बाबतीत जेवढा त्याचा मास जास्त असतं तेवढा त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो, तसं ह्या प्लॅनेटचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्याच्या मासवरती डिपेंड करतो. आता जसं जसं तुम्ही सेंटरला जात आहात तसं तसं पार्ट ऑफ अर्थ विच कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होत आहे आणि त्यामुळं मास पण डिक्रीज होत जात आहे ना. जसं जसं तुम्ही सेंटरला जात जाते म्हणजे समजा आता हे अर्थचा आहे, हा सेंटरचा पार्ट आहे. आता तुम्ही जसं जसं खाली जात आहात तसं तसा एवढा पार्टमधलं मास कमी झालं, बरोबर. तुम्ही इथं आहात तर तुमच्यावरती एवढ्या पार्टनं फोर्स एक्झर्ट केलेला आहे. आता तुम्ही इथून इथं पोचलात तर एवढा पार्ट कमी झाला ना की जो तुमच्यावरती फोर्स एक्झर्ट करत होता. मग हळूहळू जसं जसं तुम्ही सेंटरकडे जात जाताय तसा तसा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जातो आणि जेव्हा तुम्ही टोटली सेंटरला जाता तर मास जे तुमच्यावरती फोर्स एक्झर्ट करते ते कमी होते, रेडियसची व्हॅल्यू झिरो होते आणि म्हणून जीची व्हॅल्यू सेंटरला झिरो असते. देन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट हा जो आहे प्रश्न अगेन एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती व्हेरिएशन म्हणून तुम्हाला असा पण प्रश्न विचारला म्हणजे इथे जस्ट व्हॅल्यू चेंज करून इथे 2r ऐवजी 3r आणि इथे 27 म्हणजे 8च्या ऐवजी 27 असा पण प्रश्न विचारला जातो फक्त व्हॅल्यू चेंज करून. आता इथं तुम्हाला काय सांगायचं लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे कंपॅरेटिव्ह प्रश्नांचं उत्तर लिहायचं असतं तर तिथे जस्ट तुम्ही दोघांचा रेशो घ्यायचा आहे, एक लक्षात ठेवा. आधी असं आहे आणि नंतर असं झालं तर कसं, तर त्या प्रश्नांची आन्सर्स देताना तुम्हाला नेहमी दोघांच्यामध्ये कंपॅरिझन करायची आहे. सो केपलरच्या थर्ड लॉनुसार आपण आपल्याला काय माहिती आहे की टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजेच टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. आता हे पहिल्या कंडिशनबाबत झालं. आता डिस्टन्स तुमचं इन्क्रीज झालं आहे, 2r झालं आहे, सो त्या केसमध्ये टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू 2r³, बरोबर. ह्या दोघांचा रेशो घेतला आता आपण,
हे दोन्ही इक्वेशन्स डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळालं रे, की टी स्क्वेअर अपॉन टी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू, के तर कॉन्स्टंट आहे तो मी घेत नाही, आर क्यूब अपॉन टू आर क्यूब, मग टूचा स्क्वेअर काय, टूचा क्यूब काय झाला, एट झाला आर क्यूब, आणि हे आहे असं टी स्क्वेअर अपॉन टी डॅश स्क्वेअर. मग इथं काय झालं, हे दोन्ही गेलेत ॲक्च्युली, आर क्यूब हे गेले 1/8 आला, आणि मग काय येईल, टी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर इंटू 8, बरोबर, तर टी स्क्वेअर हां इंटू 8. मग आता मग ह्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं आहे, सो टी डॅश इज इक्वल टू रूट 8 इंटू टी, ह्या पद्धतीनं हे आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. मग हेच जर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 3 असतं इथं आणि इथं 27 असतं, तर सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सोपं आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे, एक लक्षात घ्यायचं, हा अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जर प्रीवियस इयर बघितले असतील क्वेश्चन पेपर्स, तर हमखास विचारले जातात. हा एक झाला. सो येस, हा तुमचा थिअरीचा पार्ट इथे कम्प्लीट झाला. इथेच थांबणार आहे मी आज, आणि मग जो एक्सरसाइजचे न्यूमरिकल्स आहेत तो मी बोर्डवरती आपण घेऊयात. थँक्यू.